ग्रामपंचायत निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपच्या सर्वच उमेदवारांनी दणक्यात प्रचार केलाय. शिवगड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त जाहीर सभा झाली. भर पावसात या सभेला ग्रामस्थांची उदंड उपस्थिती लागली. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी शिवकर गावात जाहीर सभा झाली. या सभेला भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दणक्यात प्रचार केलाय. यानिमित्त झालेल्या सभेला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेड भगत, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, उपमहापौर चारुशीला खरत, झोपडपट्टी सुधारणा व पुनर्विकास समिती सभापती प्रकाश पिनेतार, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर, नगरसेविका मुग्धा लोंडे, नगरसेवक तेजस कानपिळे, भाजप नेते जयंत पगडे, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, सरपंच मनीषा ढवळे, उपसरपंच मारुती पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी सरपंच अनेश ढवळे, मीनाक्षी ढवळे, शिवकर गणपती ट्रस्टचे अध्यक्ष चंद्र पाटील, रामचंद्र ढवळे, उद्योजक प्रवीण कांबळे, माजी सरपंच नामदेव तुपे, अनंता ढवळे, धरती पाटील, मोहिणी पोपेटा, माजी उपसरपंच तुकाराम टोपले, युवा कार्यकर्ते दत्ता टोपले, माया पाटील, सुमन पाटील यांच्यासह उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. महिला मंडळाला त्यांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा, ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीनं या ठिकाणी काम करणं, सर्व समाज या ठिकाणी बसत असलेल्या सर्व समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं ही या येणाऱ्या कालावधीमध्ये ग्रामस्थांची, गावाची, ग्रामपंचायतीची जबाबदारी असणार आहे. आणि ही जबाबदारी ओळखून अनिल ढवळे हे आणि त्यांचे सगळे सहकारी मिळून निश्चितपणानं काम करतील हे आपल्याला या निमित्तानं सांगतो. या सगळ्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचं पाठवू या ठिकाणी. मित्रांनो, आपल्याला एकच विनंती करेन की आपण सर्वांच्या एक जबाबदारी आहे. प्रत्येक मत हा विजयी मत असणार आहे. मी गेलो नाही किंवा माझे वडील गेले नाही तर मतदानामध्ये फरक पडणार नाही. आनंद ढवळे आणि त्यांचे सर्व सकाळी भरघोस मताने विजयी होतील, परंतु आपला एक आणि एक मत आपला गावातला मत बाहेर जाता कामा नये.